कपड्यावर नाही मसाज करायचा. असं चांगल्या हाताने करत बारीक काप करून घेतलेले वांग्याचे आणि बटाट्याचे. आणि त्यासोबतच इकडे बघा, ही कशासाठी घेतली होतीस मम्मी तू? माझी ब्लाऊज ठेवायला जाळी घेतली होती. ब्लाऊज ठेवायला? मग आता काय ठेवलं त्याच्यात? सगळी औषधं. नमस्ते, आता मी डॉक्टरकडे जाते. 5 दिवस ॲडमिट होऊन आली ना, 5 दिवसांनी बोलवतात बरं. घरी आलेली मी आता जाते, आता बघूया डॉक्टर काय म्हणतात. आज आपलं मॅचिंग मॅचिंग झालं. झालं. मी रोज मम्मा कुठे जाते? आपण किती वाजता गेलो डॉक्टरकडे मम्मी? 5:30 ना. आता किती वाजले बघा? 9:30. पण 2 डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती ना. एक न्यूरोलॉजिस्ट होते आणि एक आपले MD डॉक्टर, जे सर्व बघत होते ना दोघं. आणि मम्मीचे किती गोळ्या चालू होते? सकाळचे 3, दुपारचे 2, ते 7. 7 गोळ्या होते. त्यामधले आता 3 कमी करून टाकले, 4. इम्प्रूव्हमेंट बघून बघा. 5 दिवसातच आपण बघितले, बॉडीची जर केअर केली, चांगलं केलं, एक्सरसाइज केली, तर औषधं कमी होतात. आणि औषधं आपली फक्त डॉक्टरांनीच कमी केली पाहिजे, आपण स्वतः डिसिजन नाही करायचं. जे ब्लड थिनिंगची म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 3 ब्लड थिनिंग करत होते मम्मीची, त्याच्यात एकच गोळी चालू ठेवली. आणि इम्प्रूव्हमेंट म्हणजे अशी मम्मीचे हात वरती करून बघितले, एक्सरसाइज करून बघितली, अशी एक लाईन आहे त्या लाईनीवरती एका पाठोपाठ एक असं पाय ठेवून बघितलं, असं चालवून बघितलं. ते कसं मी रेकॉर्ड नाही करू शकत डॉक्टरांची प्रोसेस, पण त्यांनी सर्व करून बघितलं आणि ते बोलले व्यवस्थित आहे. ते MRI पण चेक केले आणि इम्प्रूव्हमेंट बघून बोलतात की ते तर पूर्णच ठीक झालं, व्यवस्थित झालेत. फक्त जास्त ट्रॅव्हलिंग केली तर म्हणजे बोलतात ना, रेस्ट करून ट्रॅव्हलिंग करायची आणि पाणी पियत राहायचं. आणि आपलं तेच एक्सरसाइज आणि डाईट जसं डॉक्टरांनी सांगितलं ते आपण करून घेतो तुझ्याकडनं. तर आता बस, आता बोलतील इकडे थांबून ठेवलं देतो बघ. पाणी बिणी पी आणि बसायला पण नाही दिलं असं म्हणती. आणि तुम्हाला दाखवायचं आहे की आम्ही खायला काय नेलं होतं, खायला दाखव काय नेलं होतं त्याच्यात. कसं खाणार ना एवढ्या माणसात? तरी याच्यात काय काय होतं दाखव खायला. आणि आमची दिलू बघा, मी जरा चप्पल काढतो. पाणीची बॉटल किती नेली होती दाखव. मी तर जरा असं मी पियालो का त्यातलं? नाही. तरी मम्मीने हे 1/2 लिटर पाणी पियाली ना. आणि खायला काय नेलं होतं दाखव? तिथे नाही खायला, लय पेशंट होते ना. आणि आता मास्क पण कंपल्सरी केलेले आहेत. काय नेलं होतं खायला दाखव? गाजर नि काकडी. नाही तर पहिला आपण काय खायचं? बाहेरचं खायचं ना काहीतरी. पण हेच असंच खाल्लं पाहिजे मम्मी व्यवस्थित. वडापाव खातात माणसं, समोसा खायचो, मिसळ पाव बाहेरची खायचो आपण, है ना. असं खाल्लं की नाही होणार काय ना. दिलू बिल्लू चल आता हात पाय धुतो, नंतर आपण बोलूया ना. दिलू दिलू धागा कुठे आहे? धागा पकड पकड धागा. चला आता किचन मध्ये चला. चल 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 किचन मध्ये, किचन मध्ये चल. हे बघ पाटी माव आली आहे. काय हा तू काय करते? ताई तर मी वांगा बटाट्याची भाजी बनवते. हा लसूण टाकी, लसूण तेलात. अरे यार कांदा लसूण, कांदा लसूण तेलात करतो त्यात. आणि ते मेथीची भाजी केली होती आधी. अरे वा मस्त. खोबरं टाकून हो कांदा झाला आहे. आता टोमॅटो टाकते.
टोमॅटो फ्राई झाला. आता मसाला टाकते ना. आता थोडीशी हळद. मग गरम मसाला. आणि हा लाल तिखट मसाला. जेवण करता करता साइड बाय साइड असं हे नारळ पाणी पण पीत बसायचं. नारळ पाणी नाही तर साधा पाणी. वांगा बटाट्याच्या बरोबर पाणी ठेवलं ना की ते शिजतं बरोबर. आज मी मम्मीचा मसाज करणार आहे. आणि असं नाही की मम्मीचा मसाज रेग्युलरली करतोय. या अगोदर मम्मीचा मसाज एकदा केलं होतं ना हॉस्पिटलमधून आली त्या तिसऱ्या दिवशी. आता परत 4 दिवसाचा गॅप ठेवला आहे. आणि मी आता मसाज करतो. आणि मसाजसाठी मी तेल दाखवतो. मम्मी तुम्हाला उघडून दाखवेल. उघड आणि कलर विलर दाखव कसा येतो. आणि हा तेल आपणच घरी बनवलेला आहे. कसला तेल आहे तुम्हाला सांगतो. हा तिळाचा तेल आहे. त्याच्यामध्ये आम्ही आळशी आणि लसूण मिक्स करून हा तेल बनवलेला आहे. बरोबर हे बघा कसं दिसतं कालपट्यानं. आणि तुला एकदा लावलं तुला कसं वाटलं. बरं वाटलं मला. त्यांनी आम्ही रेसिपी तुम्हाला अगोदर का नाही दाखवली. पहिला आम्ही ट्राय करून बघतो. इन्फॉर्मेशन चांगलीच काढली का चांगल्या सोर्समधून चांगल्या माणसांकडूनच काढली. आणि आम्ही असं तेल बनवलं आहे. परत सांगतो तिळाचं तेल आहे. त्याच्यात आळशी आहे आणि लसूण. तेल किती घेतलं ते सांग. हा ती रेसिपी टोटल दाखवूया किती घेतलं आणि काय कसं बनवलं. सध्या तरी बघा असं तेल आहे. आणि एकदा मम्मीला लावलेलं आहे. मम्मीला चांगला बोलतात ना इफेक्ट आलेला आहे. आणि त्यासोबतच इकडे बघा ही कशासाठी घेतली होतीस मम्मी तू. माझी ब्लाऊज ठेवायला जाळी घेतली होती. ब्लाऊज ठेवायला. मग आता काय ठेवलं त्याच्यात. औषध. आता बघा हे असं का ठेवलं माहितीये का. म्हणजे कसं पटकन मिळतं. आणि तुम्ही लास्ट टाइम मम्मी विचारत होते की सीड्स कोणते. तर इकडे बघा आम्ही काय काय घेतलंय. हे असं नावं चेंज झालेत पण तुम्ही बघून घ्या. इकडे एका एकातले सीड्स आहेत. सनफ्लॉवर सीड्स पण हे आम्ही एक दुसऱ्या डब्यात मिक्स झाले वाटतं. हे त्याच्याच डब्यात गेले ते त्याच्याच डब्यात गेले. नावं सांगतो फक्त मी तुम्हाला. बघा हे चिया सीड्स घेतलेले आम्ही. मस्क मेलन सीड्स घेतलेले आहेत. सनफ्लॉवर सीड्स घेतलेले आहेत. असे वेगवेगळे सीड्स येतात कॉम्बिनेशनचे. आणि सीड्स कधी खायचे तुम्ही विचाराल तर संध्याकाळी खायचे ड्रायफ्रूट सोबत. आता इकडे बघा हे सीड्ससुद्धा आहे इकडे. आणि इकडे मम्मीला मी 4 बदामसुद्धा देतो. तर असेही बदाम खाऊ शकता किंवा भिजवूनही तुम्ही सकाळी खाऊ शकता. तर 4च देतो. त्याच्यापेक्षा जास्तही नाही द्यायचे. आणि मम्मीला मी वॉलनट्स म्हणजे अक्रोड आणि अंजीर. अक्रोड पण 2 देतो आणि अंजीर पण 2 देतो. बघा अंजीरचा पण डब्बा आहे हा. हे संध्याकाळचं झालं. संध्याकाळचं देतो. आणि त्यासोबत इकडे काल गेलो होतो तेव्हा अपडेट झाली ना मम्मीचे मेडिसिन्स. तर तुम्हाला बघायचे असेल मम्मीचे औषधं हे आहेत. 1, 2 आणि हे 3. आणि एक पॅकेट वेगळा घ्यायचं आहे ना अजून. हा आणि हे वाला असं. हे सगळं 4 औषधं मम्मीला चालू ठेवली आहेत ना. 7 औषधं होती. चांगलं फॉलो केल्यामुळे 3 कमी केले डॉक्टरांनी. तर हे असं हे आता 4च आहेत. ठीक आहे. आणि इकडे आपलं तेल आहे. आणि इकडे बाकी तुम्ही बघू शकता काय काय आहे. हे पण सीड्सच आहेत. आणि इकडे बघा ग्रीन टी. इकडे ग्रीन टी ही ताईनी ऑर्डर केलेली आहे मम्मीसाठी है ना. त्यातली 1 पी आलो ना अजून. आपण किती पॅकेट आहेत बघा. हे 1 पी कसं लागतं. हे कडू लागते जरा चाय पत्ती सारखं कडू लागते ना जरा. ठीक आहे. म्हणजे आपण ग्रीन टी पण अशी ऍड करू शकतो. ग्रीन टीचा फक्त एकच फॉर्म्युला असतो की एम्प्टी स्टमक पियायचा नाही. बाकी तुम्ही दिवसभरात कधी पिऊ शकतो. त्यावरून इकडे इकडे तुलसी ड्रॉप आहे. हे पण तुलसी ड्रॉप आहे. हे जीवन मिक्सचर आहे. आणि इकडे हे काय आहे माहिती आहे का. आम्ही गिलॉय टॅबलेट्स आहेत. हे मम्मीला नाही देत. हे माझे आहेत गिलॉय आणि अश्वगंधा टॅबलेट्स. आणि त्यासोबत इकडे आता हे चालू नाही केलं आहे. आणि आधी पण चालू नाही करत आहे प्रोटीन पावडर मम्मीला. हे सर्व मम्मी तुला थोड्या दिवसानंतर ट्राय चालू करूया. पण ह्याच्यात का ठेवलं आहे की कसं लक्षात राहतं की बाबा हाय हे आपण सगळीकडे एकदम असं व्यवस्थित ठेवलं ना की बोलतात ना फॉलो नाही होते सर्व. इकडे तिकडे जातो ते. इकडे तिकडे जातं. आणि मध्ये तुम्ही बघू शकता इकडे आवळे पण ठेवलेले आहेत ना. बाकी काय संपलं. आणि आवळ्याचा ज्यूस कसं बनवायचं ऑलरेडी रेसिपी टाकलेली आहे. पण शॉर्टमध्ये मी 1 मिनटं तुम्हाला रेसिपी पण बनवून दाखवेल. पण नंतर नंतर आता सध्या जे आपण काम. आणि हे पण आयुर्वेदिक पावडर आहे मम्मीची. मम्मीसाठी बनवलेली आहे. घरगुती ती पण बनवलेली आहे या आजारपणासाठी.
तीही कशी बनवली ते पण आम्ही ब्रेकफास्टच्या नंतर अर्धा चमचा आणि डिनरच्या नंतर अर्धा चमचा तेथच त्याला कंटिन्यू म्हणजे हॉस्पिटलमधून आल्यानंतरच मम्मीला मी लगेच बनवून दिली लगेच आणि त्यांनी मला बरं पण वाटलं. त्यात काय काय वस्तू आहे मम्मी? कलोंजी आहे, तिल आहे, मेथी आहे, ओवा आहे, लसूण आहे त्याच्यात, असे काय काय गोष्टी आहे. ते कसे बनवायचे तेही मी तुम्हाला नंतर दाखवेन. आता सध्या तरी जे काम आपण बसले की मम्मीच्या टाक आहे बरं. हे आजच मम्मीची औषध आणली होती, हे चारी भर त्याच्यात म्हणजे तुला खायची आहेत ना हे. आणि बिलं बिलं पण आपण व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे ना. हे मम्मीचंच बास्केट झालं ॲक्च्युली. आता हे स्वीट्स आहेत. आता बघा आपण हा तेल घेतलेला आहे आणि हा तेल आम्ही आता मम्मीला लावणार आहे. असं नाही की मम्मीच्या त्याच राईटला, तुझं राईट पाय राईट इफेक्ट झाला होता ना मम्मी. हां, तर असं नाही की राईटलाच लावायचं आणि आपण सगळ्या ठिकाणी लावायचं, सर्व ठिकाणी लावायचं. आणि अजून असं विचारतील की मम्मी पप्पू तू कसं करतो, तू कोणाला विचारलं आहेस का? तर मी तुम्हाला सांगतो मी जे मसाज मम्मीला करणार आहे ना. आणि तुम्हाला एक अजून एक सांगतो, मी जर मी फिटनेसमध्ये सर्टिफिकेट घेतलेला आहे फिटनेस ट्रेनरचा, त्यासोबत मास्टर ट्रेनरचा पण मी सर्टिफिकेट घेतलेला आहे आणि त्यासोबत मी न्यूट्रिशनचं पण घेतलेलं आहे आणि त्यासोबत मसाजिंग सर्टिफिकेट पण माझ्याकडे आहे. असं नाही की एकाच असतं, ते वेगवेगळं असतं. हे सर्व करण्यामध्ये मी 2 वर्ष घातली होती पहिली. आणि म्हणून मला म्हणजे बोलतात ना इन्फॉर्मेशन, असं नाही की मी कुठून वाचतो की म्हणजे कुठून दुसऱ्याकडून ऐकली, तर हे आम्हाला शिकवलं गेलं सर्व. आणि मसाज कशी करायची तेही शिकवलं आहे. पण इकडे पण मी जास्त प्रेशर नाही लावणार आहे, एकदम स्मूथ मसाज करणार आहे. म्हणजे सायनोवेल फ्लूइड रिलीज होईल, ते बोलतात ना एक स्ट्रेस कमी करण्यासाठी हे मसाज मी मम्मीला करतो आहे. तुम्ही घरी असं ट्राय नका करू, तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःहून तेल बनवून लावलं तर ठीक आहे. ते दाबून बिबून इकडे करायचं नाहीतर दुखत असली तर तिथे दाबायचं नाही. हां म्हणजे लावतच असाल तर प्रेमाने लावा, चांगलं लावा. म्हणजे फक्त त्या निमित्ताने तरी बोलतात ना बॉडीचं तेल. आपण लहान मुलांना कसं तेल लावतो पण रगडायचं नाही जास्त, हलक्या हाताने. मी तुम्हाला थोडंसं डेमो दाखवेल मम्मीचं कसं है ना. बाकी तर मम्मी तर फुल बॉडी मसाज करायला लागते. तर तुम्ही पण असं म्हणजे बोलतात ना स्वतःची केअर करा. आणि मी तुम्हाला एक टिप देतो, ॲक्च्युली ही टिप सर्वांसाठीच आहे की ॲज अ ट्रेनर आम्ही आमच्या क्लायंटला नेहमी सांगतो की महिन्यातून 2 तरी मसाज स्वतःच्या बॉडीची मसाज करा. ते 400 रुपये जातात, 500 रुपये जातात, कोण कोण घरी येऊन पण करतात. पण प्रोफेशनलकडून करून घ्या. ते बाहेरचे बोलतात ना वेगळे लेडीज असतात जे येतात दाबतात किंवा ते पायाने करतात, त्यांच्या ह्याच्याने नका करू. जे वेल ट्रेंड आहेत त्यांच्याकडून मी तर सांगेल पर्सनली. जे बोलतात ना पण मसाजच्या नावावर येतात पैसे कमवायला, हड्डी बिड्डी मोडून जातात. हां, तर माझं रिकमेंडेशन आहे की चांगल्या वेल ट्रेंड पर्सनकडून किंवा लेडीकडून किंवा जेंट्सकडून कोणाकडूनही मसाज करून घ्या. महिन्यातून 1 तरी करून घ्या, रिकमेंडेड असतं महिन्यातून 2. तुम्ही फील कराल की एकदम बोलतात ना स्ट्रेस रिलीफ होतं, एकदम आराम होतो. तुम्हीच मला सांगा कोण रात्री कामावरून आलेला आहे आणि त्याचे कोणी पाय दाबले तर कसं वाटतं तुम्हाला? तुला कसं वाटेल पाय दाबले रात्री? माझ्या कोणी हे शोल्डर हात आणि पाय दाबले ना की म्हणजे बोलतात ना चांगली झोप येते. त्याप्रमाणे पण तुम्ही आपल्या स्वतःच्या बॉडीला ट्रीट करा. स्वतःच्या बॉडीला ना एक बोलतात ना पार्टी द्या. स्वतःच्या बॉडीला पार्टी म्हणजे मसाज करणं आणि ते पण चांगल्या प्रकारे आणि आराम. आता जिकडे मसाजमध्ये स्ट्रेस आला तिकडे तो मसाज कामाचा नाही. तू आता बोलत राहतो काय करतोय? चल करूया, कर. मला झोपायचंय. झोपा. आणि मग मी तुला आता विचारायचंय की तुझी कंडिशन आता 7 दिवसांनी कशी आहे? आता चांगली आहे. मस्त आहे ना एकदम? मस्त आहे. आणि तुम्हाला जे रेसिपीज दिसतात ते तू आता बनवतेस का? जेवढे पण ह्या आम्ही तुम्हाला दाखवू आणि तुम्हाला बघायचं असेल ना रेसिपी ह्या महिन्याची आहे की नाही, मम्मी तुझा हात दाखवू. तुम्ही आता गेलं रे सर्व तरी आहे थोडे थोडे डाग ना. हा, तर रेसिपीच्या हातात मध्ये बघू शकता की मम्मीला डाग नसले म्हणजे ते पहिलेचे व्हिडिओ. बोलण्यावरून पण समजतंय ना मला, आता बोलायची सुद्धा पॉवर नाही. हा, मम्मीला रेस्ट, आराम, डाईट, एक्सरसाइजच चालू आहे बस. बाकी किचनवर काजल एकदम व्यवस्थित सांभाळते. असं पण नाही की काजलला लोड दिलं, पण काजल एकदम व्यवस्थित प्रकारे सांभाळते ना. सगळं आता पत्ते पाणी आहे ना माझं, ते सगळं तिला आता व्यवस्थित म्हणजे एक एक करायला लागतो. हो, चल आता झोपा. आता मी तुम्हाला दाखवतो तेल बघा कसं दिसतंय. पहिला हाताला चोल. ओके, इकडे आपण हा तेल घेतलं आणि तेल खाली पण ना जरा चिकटतो मी तो. हे बघ गाळ बसतो. गाळ बसतो खाली तो. तुम्ही कसं कालपट कालपट तेल आहे ना. हाताला फक्त वरतीच नाही तर हाताला पूर्ण खालून पर्यंत पण सर्व लावायचं. आणि एक गाऊन आपण असं कपडा एक ठेवायचाच की तो रेग्युलरली मसाजसाठीच वापरायचा आहे ना. म्हणजे तोच आपला बोलत ना खराब होईल ना तेलाने. तेलाने एकच खराब होतो. मग चांगल्या कपड्यावर नाही मसाज करायचा असं चांगल्या हाताने करत.
असं झालं की मम्मीच्या आता असा हाताला पण हात पाय चांगले आणि तुम्ही विचाराल की पायाला ना तुम्ही काशाच्या वाट्याने पण खाजू शकता. आपल्याकडे काशाची वाटी असते ना 250 ते 350 पर्यंत मिळते आपल्याला मार्केटमध्ये ना. ते आपली काशाची वाटी गावाला गेली वाटते. गावी गावी नेली गावालाच गेली. गाल बसलाय मी गाल बसतो त्याचा खाली हातापायापासून सर्वच मसाज करायचा. आता हे आपला व्हिडिओ आहे म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकत पण फुल बॉडी मसाज असते ही प्रॉपरली केली पाहिजे एकदम. म्हणजे समोरच्याला विचारायचं की प्रेशर जास्त तर नाही होतं ना आणि आपल्या पायाला तुम्ही असं घासू शकता. तुमच्याकडे घासायची वाटी नसेल तर तुम्ही हातानेच असं घासू शकता ना. म्हणजे आपली रेग्युलर एक्सरसाइज आहे जशी ही करायची ही वाली ती ही करायची मम्मीची किंवा तुम्ही स्वतःही करू शकता हे असं किंवा असे मूव्ह करू शकता. पण प्रेशर एकदम विचारून द्यायचं समोरच्याला की हां बरोबर आहे की नाही प्रेशर. तर आता मी सर्व असं मसाज करून घेतो मम्मीची. आधी ह्यानंतर मी मम्मीसाठी स्पेशल डाएट रेसिपी पण बनवणार आहे. त्यामध्ये मशरूम आणि बेबी कॉर्न्स आहेत. ती कशी बनवायची त्याच्यात मीठ कमी मसाले कमी तेल पण कमी ते कसे बनवणार ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. आणि तुम्ही पण अशी स्वतःची हेल्थची काळजी घ्या. आमचं बघून तरी स्वतःच्या म्हणजे बोलतात ना स्वतःच्या हेल्थसाठी एक्सरसाइज करा चांगलं पाणी पिया घरचं खा. आता बाहेर पाऊससुद्धा आहे तर पाणी गरम आणि उकळूनच पिया आणि सर्वांनी स्माईल करत राहा. आणि काहीतरी बोलतात ना आनंदाचे क्षण बोलतात ना काहीतरी असे पहा पास्टमध्ये किंवा काहीतरी हसण्याचा प्रयत्न करा जोक्स बघा आणि कॉमेडी बघा पण स्माईल करत राहा आणि सर्वांनी स्ट्रेस फ्री राहा. आणि आम्हाला असंच सपोर्ट करत राहा मम्मी आणि आमच्या सर्वांसाठी फॅमिलीसाठी प्रे करत राहा. थँक्यू.